जुलै महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहे, त्यामुळे ऑगस्ट 7 राशींना सुवर्ण संधी देणार आहे. या काळामध्ये लक्ष्मी नारायण समसप्तक योग जुळून आल्यानं 7 राशींच्या व्यक्तींना यश प्रगती मिळू शकेल, कमाईमध्ये वाढही होईल आणि 3 ग्रह या राशींचं शुभ करणार आहेत. मात्र कोणत्या राशींवर हा सकारात्मक अनुकूल प्रभाव असू शकेल, कोणत्या राशींच्या मनोकामना पूर्तीचा काळ असेल, याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होत असून त्यामुळे विविध शुभयोग, राजयोग आणि काहीसे प्रतिकूल योग जुळून येणार आहेत. जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जुलै रोजी शुक्रग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत बुध ग्रह विराजमान आहे, त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीनं शुभ मानला गेलेला लक्ष्मीनारायण योग जुळून येणार आहे. तसेच शुक्रग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशानं कुंभ राशीत असलेल्या शनिग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे. शुक्रग्रहाच्या सिंह प्रवेशानं जुळून येणारे लक्ष्मीनारायण आणि समसप्तक योग हे काही राशींच्या बाबतीत अनेक लाभदायक ठरू शकतात असं सांगितलं जात आहे. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात बुध सिंह राशीत वक्री होत आहे, त्यानंतर 22 ऑगस्टच्या सुमारास वक्री चलनानं बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध सूर्याच्या राशीत वक्री होत असून काही राशींना येणारा काळ अनुकूल सकारात्मक ठरू शकतो आणि त्यांच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. यामध्ये कोणत्या लकी राशी आहेत, सिंह राशीत वक्री होत असलेला बुध कोणत्या राशींसाठी उत्तम फलदायी संधी, यश, प्रगती, सकारात्मकता, अनुकूलता आणू शकेल, जाणून घेऊयात. यात पहिली लकी रास आहे मेष रास. लक्ष्मीनारायण राजयोग हा मेष राशींसाठी अगदी शुभ ठरू शकतो. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मेष राशींच्या व्यक्तींना मिळू शकतात. बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल. बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळे व्यवसायांचा विस्तार करणं चांगलं राहू शकेल. शिवाय वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ शुभ लाभदायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीमध्ये मोठा फायदा होऊ शकेल. नवीन मालमत्ता खरेदी विक्री करू शकता. याचबरोबर व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. उत्साहानं काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन कल्पनांवर वृषभ राशीच्या व्यक्ती काम करू शकतात. त्याचबरोबर मुलांची प्रगती पाहून वृषभ राशीच्या व्यक्ती समाधानी राहतील असं सांगितलं जात आहे. त्यानंतर कर्क रास. कर्क राशींसाठी या काळामध्ये चांगलं यश मिळवण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकेल. त्याचबरोबर ऑफिसमधील सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय प्रस्थापित होऊ शकेल. त्याचबरोबर कर्क राशीच्या व्यक्ती पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे सिंहरास. सिंहराशीच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण राजयोग अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या काळामध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसेल. समाजात मान सन्मान वाढेल. व्यावसायिकांना काही मोठे यशही मिळू शकेल. कमाईचे साधन वाढू शकेल. नियोजित योजना पूर्ण होऊ शकतील. भागीदारीच्या कामात फायदेच फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर पैसा मिळवण्यात यश मिळू शकेल. नोकरदारांना इतर कंपनींकडून चांगली ऑफर मिळू शकेल. व्यावसायिकांनी नफा मिळवण्यासाठी केलेल्या योजनाही यशस्वी होण्याची शक्यता आहे. शिवाय मनोकामना पूर्ण होऊ शकतील. मान सन्मानात वाढ होईल. जोडीदारासोबत कुठेतरी सिंहराशीच्या व्यक्ती जाऊ शकतात आणि एकत्र काही जमीन खरेदी करू शकतात असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे तूळ रास. लक्ष्मीनारायण राजयोगानं चांगले दिवस तूळ राशीच्या लोकांना सुरू होणार आहेत. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. इच्छा पूर्ण होऊ शकतात. पैशाअभावी रखडलेली कामं किंवा मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय गुंतवणुकीचा फायदा सुद्धा मिळू शकतो. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. अचानक लाभ होण्याची शक्यताही आहे. शिवाय तूळ राशीच्या व्यक्ती नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकतात. करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी सुद्धा मिळू शकतात. प्रगती होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तविली जाते. शिवाय तूळ राशीच्या व्यक्तींचा व्यवसायातील नफा वाढू शकेल असं सांगितलं जात आहे. याचबरोबर अपार यशासह आनंद मिळू शकतो. ध्येय साध्य करण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रोत्साहनासह पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थितीही चांगली राहू शकेल. गुंतवणुकीचा विचार जर या काळामध्ये तुळ राशीची व्यक्ती करत असाल तर या कालावधीमध्ये हा विचार केला जाऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात फायदाच होऊ शकतो. जोडीदारासोबत मात्र तुळ राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवतील असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुभ संधी निर्माण होऊ शकतात. संपत्तीही वाढू शकेल. करिअर मध्ये सकारात्मक बदल घडू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्ती व्यवसायात चांगली कमाई करू शकाल. बेरोजगारांना नवीन संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकते. भगवान शंकराच्या आशीर्वादानं आणि ग्रहांच्या शुभस्थितीमुळे पैसे कमावणाऱ्यांना अनेक संधी मिळू शकतील. सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकेल. करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी मिळू शकेल. याचबरोबर कौटुंबिक बाबतीतही हा काळ शांततापूर्ण असेल असं सांगितलं जात आहे. शिवाय कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये ताणतणावातून दिलासा मिळू शकेल. जोडीदारांसोबतचे काही मतभेद संपुष्टात येऊ शकतील. पैसे कुठेतरी अडकले असेल तर या काळामध्ये मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच प्रगती होऊ शकेल. व्यवसायाचा विस्तार सुद्धा या काळामध्ये होऊ शकेल असं सांगितलं जात आहे. याचबरोबर कुंभ राशींच्या व्यक्तींच्या सुखसोयींमध्येही वाढ होऊ शकेल. प्रभावशाली लोकांशी ओळख होईल असं सांगितलं जात आहे. याचबरोबर बुध आधी सिंह राशीत आणि कालांतराने कर्क राशीत वक्री चलनानं गोचर करणार आहे. त्यामुळे सिंह राशीत वक्री होत असलेला बुध कोणत्या राशींसाठी उत्तम लाभदायक संधी यश प्रगती घेऊन येणार आहेत तर त्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्ती आहेत, कन्या राशीच्या व्यक्ती आहेत, धनू राशीच्या व्यक्ती आहेत आणि मीन राशीच्या व्यक्ती सुद्धा आहेत. या राशीच्या व्यक्तींना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. बुद्धिमत्ता आणि ज्ञानात चांगली वाढ होऊ शकेल. शिवाय निर्णय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील. नोकरदारांना दुसऱ्या कंपनींकडून चांगली ऑफर सुद्धा मिळू शकेल असं सांगितलं जात आहे. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. यामध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.